दर्शक हो नमस्कार. राजकीय कुरुक्षेत्र या मालिकेत आपण कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत घडलेल्या राजकीय उलटापालटी आणि आमदारकीसाठी नव्याने काय जोडण्या संबोधात यावर व्हिडिओ मालिका सुरू केली आहे. या व्हिडिओ मालिकेत आज आपण राजकारणाचं विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्याच्या विधानसभा निवडणुकी दरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींचा मागोवा आणि येत्या आमदारकीसाठी काय हालचाली संबोधतात याचा आढावा घेणार आहोत. कागल तालुक्याने कोल्हापूर जिल्ह्याला आणि राज्याला अनेक दिग्गज नेते दिले. या यादीकडे आपण जायला नको, कारण ही यादी मोठी आहे आणि म्हणूनच कागलचं राजकारण अधिकाधिक संवेदनशील बनत गेलं असं म्हणता येईल. एखाद्या नेत्याचा फोटो घराच्या चौकटीतून पाहिला की विरोधी गटाने त्या घरात प्रवेश करणे नाही असा अलिखित नियम कागल तालुक्यात लागू आहे आणि हे राजकीय संवेदनशीलतेच उदाहरण म्हणता येईल. कागलच्या राजकीय नेत्यांची चर्चा केल्यास गेल्या 25 वर्षांपासून मंत्री असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ त्यांना काटेजोड टक्कर देण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या गोटातून तयारीत असलेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे व अन्नपूर्णा शुगरच्या निमित्ताने आपल्या कार्यकर्त्यांवर होल्ड ठेवून असलेले संजय बाबा हे लोकप्रतिनिधी कागलच्या राजकारणात मुख्य भूमिका बजावतात. लोकसभा निवडणुकीतील हालचालींवर नजर मारल्यास महायुतीच्या फळीत संजय मंडलिक यांच्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ समरजित घाटगे यांनी प्रचार केला. संजय मंडलिकांना मतदान करण्यासाठी प्रचार सभांची मालिकाही या नेत्यांनी लावली. मात्र कागलच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून पडलेले राजकीय गट पाहता कार्यकर्त्यांच्यात मनोमिलन झालं का हा मुख्य प्रश्न आहे. कारण हसन मुश्रीफ व समरजित घाटगे या नेत्यांचे दोन्ही गट एकमेकांना अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पाण्यात पाहतात आणि दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची कट्टरता देखील टोकाची आहे. त्यामुळं लोकसभेसाठी हे गट एकत्र येणार का हा प्रश्न न सुटणारा होता. दुसऱ्या बाजूला लोकसभेसाठी संजय बाबा आणि त्यांचे पुत्र अमरीश घाटगे यांनी कागलमधून 50,000 लीड देणार अशी छातीटोक घोषणा केली आणि महाविकास आघाडीला कागलमधून मोठा आधार मिळाला. कागल हा संजय मंडलिक यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या 5 वर्षातील मंडलिक यांचा जनसंपर्क आणि कामातील सक्रियता या मुद्द्यावरून कागलच्या मतदारसंघातील एक वर्ग मंडलिक यांच्यावर काहीसा नाराज आहे अशी चर्चा होती आणि हा देखील कळीचा मुद्दा ठरू शकतो. याच्या पुढे जात कागल तालुक्यातील आमदारकीच्या जोडण्यांचा विचार केल्यास मंत्री मुश्रीफ यांनी लोकसभेच्या प्रचार फेरीतच कागलची लढत ही मुश्रीफ विरुद्ध घाटगे होणार असल्याचं भरसभेत सांगितलंय. त्यामुळं विधानसभेला मुश्रीफ विरुद्ध घाटगे असाच सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. मात्र याआधी कागलमधील एक बडा नेता पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा आहे आणि या चर्चेनुसार या बड्या नेत्याने राजकीय भूमिका बदलल्यास आमदारकीच्या लढतीत कागलमध्ये मोठ्या घडामोडी संभवतात. तसेच संजय बाबा घाटगे देखील अमरीश घाटगेंसाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ऐनवेळी ते अमरीश घाटगेंसाठी ताकद वापरणार का हे पाहणं देखील महत्वाचं आहे आणि म्हणूनच कागलमध्ये आज हसन मुश्रीफ यांच्याकडे एक हाती सत्ता असली तरी गत निवडणुकीत समरजित घाटगे यांच्या बाजूने असलेला 87,000 आकडा कमी नाही आणि अजून संजय बाबा काय भूमिका घेणार हे देखील गुलदस्त्यात आहे. त्यामुळे विधानसभेत विजय कोण होणार हे आज सांगता येत नसलं तरी येणारी आमदारकी ही कागलच्या प्रत्येक नेत्याचा कस पाहणारी ठरणार आहे हे निश्चित सांगता येईल. आज आपण इथंच थांबूया. मात्र लाईव्ह मराठीच्या युट्यूब फेसबुकला आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया एका नव्या अपडेटसह. धन्यवाद.